ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. देशभरात 100 हून जास्त चोरीचे गुन्हे असलेल्या कुख्यात चोरटा गुजरात पोलिसांच्या ताब्यातून निसटला. नंतर त्याला कल्याणच्या धाब्यावरून कोळसेवाडी पोलिसांनी ताब्यात घेतलाय. रामविलास गुप्ता याला अटक करण्यात आली आहे. 10 एप्रिल रोजी गुजरात पोलीस रामविलास गुप्ता नावाच्या एका आरोपीला ठाण्यात एका तपासानिमित्त घेऊन आली होती. संधीचा फायदा घेत रामविलास गुजरात पोलिसांच्या तावडीतून निसटला. रामविलास गुप्ता हा कुख्यात चोरट आहे. उत्तर प्रदेशात राहणारा रामविलास गुप्ता याने देशभरात चोरीचे गुन्हे केलेत. 100 हून जास्त गुन्हे रामविलास याच्या विरोधात दाखल आहेत. महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, गुजरात, दिल्ली, आंध्र प्रदेश या राज्यात तो अनेक गुन्ह्यात फरार आहे. एवढा मोठा सराई चोरटा पोलिसांच्या ताब्यातून निसटल्यानं त्याच्या शोधात अनेक पोलीस पथके काम करत होती. कल्याणच्या कोळसेवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांना पोलीस स्टेशनमधील पोलीस अधिकारी दिनकर पगारे यांनी रामविलास बद्दल एक माहिती दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांनी दिनकर पगारे यांचे पोलीस पथक कल्याण नजीक म्हारळ परिसरातील एका ढाब्यावर पोहोचले. रामविलास त्या ठिकाणी कोणाच्या तरी प्रतीक्षेत बसला होता. रामविलास परत पसार होऊ नये यासाठी पोलिसांनी चारही बाजूंनी त्याला ताब्यात घेण्यात आलं. सध्या त्याला पुन्हा गुजरात पोलिसांच्या ताब्यात दिलाय. रामविलासने चोरी केलेल्या पैशातून उत्तर प्रदेशात एक मोठा बंगला बांधलाय. दुचाकी आणि चारचाकी ढीगभर गाड्यात. इतका मोठा चोरटा पकडला गेल्यानं पोलिसांनी सुटकेचा श्वास घेतलाय. रामा गुप्ता उर्फ रामविलास गुप्ता हा जो आरोपी आहे यास आमच्या डीबी टीमने अटक केलेली आहे. हा आरोपी गुजरात पोलिसाच्या ताब्यातून ठाणे नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतून पोलिसाच्या हातून निसटून गेलेला होता. त्या संदर्भात ठाणे नगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल असून कलम 224 प्रमाणे तो आरोपी हवा होता. आमच्या टीमचं त्याच्यावरती लक्ष होतं कारण तो राहणारा खडे गोळवली या भागातला पूर्वीचा आहे. या ठिकाणी असण्याचं शक्यता मला वाटत असल्यामुळं आम्ही आमच्या टीमला सतर्क केलं होतं. त्याबाबतीत माहिती घेतली असता त्याचा ठावठिकाणा हा एका ढाब्यावरती असल्याचं आमच्या डीबी टीमला माहिती मिळाली. त्यावरून एपीआय पगारे, हेड कॉन्स्टेबल कदम, पंडे, दळवी, घुगे, सोनवणे, बुधवंत आणि जाधव अशा टीमने त्या ढाब्यावरती जाऊन सापळा रचून त्याला पकडलं. आणि अतिशय नामचीन असा घरफोडीचा जो आरोपी आहे ज्याच्यावरती जवळपास 100 पेक्षा जास्त गुन्हे विविध राज्यामध्ये गुजरात, कर्नाटक, तेलंगणा आणि महाराष्ट्र आणि इतरही राज्यामध्ये ज्याच्यावरती भरपूर गुन्हे दाखल आहेत असा हा आरोपी काल आमच्या डीबी टीमनं अटक करून ताब्यात घेतलेला आहे. आणि ठाणे नगर पोलीस स्टेशनच्या गुन्ह्यामध्ये त्यांना वर्ग करण्यात आलेला आहे. आकाशाने स्वानंद मीडिया कल्याण. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.